नमस्कार, मी तुषार शेटे। बुलेटिनची सुरुवात करूयात सगळ्यात मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीनं। बातमी आहे भाजपाचे मंगल प्रभात लोढा आणि राज ठाकरे यांच्या भेटीची। राज ठाकरे आणि भाजपा नेत्यांच्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघावर चर्चा होण्याची शक्यता आहे। मंगल प्रभात लोढा दक्षिण मुंबईतनं लोकसभा लढवण्यास इच्छुक असल्याचं कळतंय। मंगलप्रभात लोढांनी राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जात मंगलप्रभात लोढा यांनी त्यांची भेट घेतलेली आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी राहुल झोरी आपल्यासोबत जोडला गेलेला आहे। राहुल, आत्ताचे नेमके काय अपडेट्स आणि कशासाठी ही भेट घेतल्याचं बोललं जात आहे? तुषार, महायुतीला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यानंतर राज ठाकरे आणि भाजप नेते किंवा त्या त्या मतदारसंघातील इच्छुकांची जी अपेक्षा आहे त्यांच्याकडून मात्र राज ठाकरे यांच्या भेटीगाठी ज्या आहेत त्या आता सुरू व्हायला सुरुवात झाली आहे। पहिली भेट अर्थात दक्षिण मुंबई, ज्यामध्ये स्वतः मंगलप्रभात लोढा इच्छुक आहे। त्यांनी आपली ज्या पद्धतीची इच्छा जी आहे ती यापूर्वी देखील पक्षश्रेष्ठी आणि सगळ्यांना बोलून दाखवली आहे। मात्र महायुतीला आता नवा भिडू जो मिळाला आहे, अर्थातच मनसेच्या निमित्तानं मनसेचं मराठी मतांचं इथलं असणारं गणित दक्षिण मध्यमध्ये खूप महत्वाचं मानलं जातं। जरी राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिला असला तरी उमेदवार निवडीमध्ये देखील राज ठाकरे यांची भूमिका ही महत्वाची मानली जाईल आणि त्याच अनुषंगानं आपल्या मार्कलिस्टमध्ये राज ठाकरे यांचे महत्वाचे मान जे गुण आहेत ते कसे वाढवता येतील यासाठी ही भेट झाल्याचं बोललं जात आहे। सर्वात महत्वाचं म्हणजे याच ठिकाणाहून राहुल नार्वेकर हे देखील इच्छुक आहेत। भाजपला ही जागा सोडायची की नाही यावर अजून निश्चित झालेलं नाही। खरं तर दक्षिण मध्य सारखा मतदारसंघ जो की फक्त मुंबईच नाही तर संपूर्ण राज्याचं पॉवर सेंटर ज्याला आपण म्हणतो तसं म्हणून ओळखला जातो, आर्थिक राजधानी आणि त्या पद्धतीनं दक्षिण मुंबई मतदारसंघ हा राज्याचा पॉवर सेंटर म्हणून ओळखला जातो आणि याच पॉवर सेंटरमध्ये आता उभं कोण राहणार आणि भाजपा कोणाला तिकीट देणार याकडे सगळ्यांच्या नजरा जरी लागलेल्या असल्या तरीही उमेदवारांची राज ठाकरेंची भेटीगाठी सुद्धा सुरू झालेल्या आहेत। कारण की राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि पर्यायानं महायुतीला जाहीर पाठिंबा दिलेला आहे। धन्यवाद राहुल, तू दिलेल्या या माहितीसाठी। पुढची बातमी